किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत निनावं. निनावं ही एक पारंपरिक रेसिपी आहे. श्रावणातल्या शुक्रवारी, प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा असते. त्या पूजेमध्ये एक नारळ पुजला जातो. तो नारळ शेवटच्या शुक्रवारी काढून हाताळीच्या आदल्या दिवशी ताट्याला त्या नारळाचं निनावं करतात. ह्या निनाव्यामध्ये बेसनाचं पीठ, गूळ, नारळाचं दूध, तूप, वेलची पावडर असं घेतलं जातं. ह्या पेल्याने दोन पेले बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, दोन पेले गूळ घेतलेलं आहे, दोन पेले नारळाचं दूध घेतलेलं आहे, लागेल तेवढं तूप घेतलेलं आहे आणि एक टीस्पून वेलची पावडर घेतलेली आहे. निनावं करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कुणी कुणी बेसनाचं पीठ, गव्हाचं पीठ असं भाजून निनाव करतात. कोणी कोणी बेसनाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करतात. तर कुणी कुणी पाच धान्य मिक्स करून निनावं करतात. आता माझी पद्धत आहे ती, मी फक्त बेसनाचं पीठ घेऊन निनावं करते. चला तर आपण सुरुवात करूया. मी हात स्वच्छ धुतलेले आहेत आणि आता आपण निनावं करायला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू. तर निनाव्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. हे आहे बेसनाचं पीठ, चण्याचं पीठ. हे आहे साजूक तूप. ही आहे वेलचीची पावडर. हा आहे गूळ आणि हे नारळाचं दूध. नारळाचं दूध मी नारळ, ओला नारळ खवणून तो मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून फिरवला आणि गाळणीनी गाळून घेतला. असं नारळाचं दूध काढलेलं आहे. आता नारळाचं दूध आणि गूळ हे मी थोडा वेळ मिक्स करून ठेवणार आहे. म्हणजे मला ते विरघळलेलं मिळेल सारखा हाताने हलवायला नको. थोडा वेळ मी मिक्स करून ठेवणार आहे. आता गॅसवर ही कढई तापट टाकलेली आहे. ह्याच्यात थोडं तूप घालायचं, अंदाजाने घालायचं. थोडंसं, थोडं जास्त कमी झालं तरी चालेल. आणि हे बेसनाचं पीठ आपण ह्याच्यात चांगलं भाजून घेणार आहोत. जर का तुम्ही डाळ भाजून दळली असेल तर बेसनाचं पीठ भाजायची काही गरज नाही. पण ही डाळ भाजून दळलेली नाही आहे त्याच्यामुळे हे पीठ मी भाजून घेणार आहे. हे पीठ असं सतत हलवत राहायचं भाजताना. आणि आपल्याला तूप जर कमी वाटलं तर मधनं तूप टाकलं तरी काही हरकत नाही. मधनं तूप टाकायचं. आता हे पीठ भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून हे थंड करणार आहे. आता हे पीठ चांगलं भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण हे नारळाचं दूध आणि गूळ असं मी बाजूला ठेवलं होतं ते पण चांगलं मिक्स झालेलं आहे. आता हे मिक्स करूया या पिठामध्ये. आता ही वेलची पावडर आहे, ही या नारळाच्या दुधात एक चमचा टाकली. आणि हे दूध सारखं केलेलं आहे. आता हे सगळं दूध आहे हे ह्या बेसनाच्या पिठात मिक्स करायचं. हळूहळू मिक्स करायचं नाहीतर गुठळ्या होतील. आणि हे पूरं मिक्स झालं की मग ही कढई गॅसवर ठेवायची. कढई जरा जाड बुडाची घ्यायची म्हणजे खाली लागत नाही. सगळं मी मिक्स करून ठेवलेलं आहे. नारळाचं दूध, बेसनाचं पीठ. ह्याच्यात थोडंसं, अगदी एवढंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं तूप टाकायचं, दोन चमचे. आणि हे आता गॅसवर ठेवायचं. आता गॅसवर ठेवायचं.
आता हे सतत हलवत राहायला पाहिजे म्हणजे खाली लागणार नाही. आणि घट्ट होत आलं की मग आता हे मायक्रोवेमध्ये करायचं. पूर्वीच्या बायका शेगडीवरती असे निखारे वगैरे ठेवून करायच्या, वरती खालती असं तवा ठेवायच्या, वरच्या तव्यावर निखारे ठेवायच्या आणि बारीक शेगडीची आच ठेवायच्या आणि बराच वेळ ते ठेवून द्यायच्या. असं सतत घाटत राहावं लागतं. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लहान मोठी अशी करत जायची, आपल्याला वाटलं की लागतंय हे निनावं खाली तर आपण गॅसची फ्लेम लहान करायची. हे बघा आता हे चांगलं घट्ट झाले आहे. आता मी हे खाली उतरवून या ट्रेला मी तुपाचा हात लावलेला आहे, ह्याच्यामध्ये मी हे निनावं काढणार आहे. आणि मायक्रोवेव्ह ओव्हनला मी कन्व्हेक्शन मोडवर आपण केक कसा बेक करतो तसं 30 मिनिटं बेक करणार आहे. आणि नंतर सुरी घालून बघणार आहे, सुरीला जर का लागलं तर मग थोडं आणखीन 5 मिनिटं बेक करणार आहे. दाखवते काढून. आता मी ह्या मायक्रोवेच्या भांड्यात काढून घेतलेले निनावं या चमच्याला थोडंसं मागून तूप लावलंय आणि हे जरा थोडं असं असं करून सारखं करते. आता हे मी सगळं सेट करून घेतलेलं आहे. आता हे बदामाचे काप आहेत, हे मी ह्याच्यावर टाकते. आता हे मायक्रोवेव्ह ओव्हन मधनं शिजवून बाहेर काढलेलं आहे. आता हे आपण आणि थंड झाल्यावर मग ह्याच्या वड्या कापूया. हा आता हे थंड झालेलं आहे, आता ह्याच्या आपण वड्या कापूया. हे आपलं निनावं रेडी.